सावंतवाडी येथे भाजपच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागर आदिशक्तीचा सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 25 महिलांचा सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश जनरल सेक्रेटरी आरती गावकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरती गावकर म्हणाल्या, स्त्री ही उपभोग्य वस्तू समजू नये, स्त्रियांना कुणीही कमजोर समजू नये. वेळप्रसंगी स्त्री दुर्गा मातेचे रूप धारण करू शकते. स्त्री सक्षम बनली पाहिजे. यापूर्वी अनेक पक्ष सत्तेत आले, तसेच काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी सुद्धा पंतप्रधान होऊन गेलेल्या, पण स्त्रियांच्या समस्यांबद्दल कोणीही कधी काही केले नाही. समरसतेची उपासना करण्याचा आज इथे कार्यक्रम होतोय, पण माझं भाग्य असं की मी आज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकेल आणि माझ्या वैयक्तिक कारणामुळे. पण इतकं सुदैव झालं की स्नेहा यांनी सांगितलं जिल्ह्यात कार्यक्रम आहे, त्याही तुम्हाला जमेल का, आणि मी एक सेकंदही न लावता धोका दिला. कारण कुठेतरी आपण घरात आपल्या माता भगिनींची देवीची मूर्ती रूपाची उपासना करतो. भारतीय जनता पार्टीने प्रथमच प्रत्येक गावातील महिलांना गॅस उपलब्ध करून देण्यासाठी योजना काढली. तसेच अशा प्रकारे महिलांचा सन्मान केला जात आहे. महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. महिला मुलगी बहीण पत्नी आई आजी अशा वेगवेगळ्या भूमिका बजावतात. यावेळी मुख्यतः वीर पत्नी वीर आई वीर बहीण यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी उभे राहून यांचा सन्मान केला. देशासाठी लढता लढता वीरमरण आलेल्या वीरांना आदरांजली देण्यात आली. यावेळी बोलताना PSI स्वाती जाधव म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे कारण केवळ पुरुष नसून महिलाही तेवढ्याच जबाबदार असतात. आपण आपल्या मुलांना मुलींना दिलेल्या मोबाईल हा चांगल्या कामासाठी वापरतात की कुठल्या कामासाठी वापरतात हे बघितलं पाहिजे. आजकाल फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून असे बरेच प्रकार घडत आहेत, हे आपण पाहिले पाहिजे. स्त्री भ्रूणहत्या तसेच हुंडाबळी यासारख्या घटना बऱ्याचदा सासूंमुळे होतात. पोलिसांना जर आपण मदत केली तर आम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी येऊन त्यास मदत करू. सर्व ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही, त्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सन्मान सोहळ्यास आर्या मंगलदास साळगावकर, पद्मजा पराग वर्तक, तनय्या रामचंद्र वाडकर, सानिया श्यामराव जाधव, स्नेहा अनिल तिळवे, दिया प्रमोद सावंत, आदिती प्रशांत कोठावळे, कांचन किरण सिद्धेये, तबसुख रफिक मेमन, टेक्लाजी रॉनी डिसोजा, अंकिता अरविंद रेडकर, प्रतिभा जाधव, बांदेश्वर कला क्रीडा महिला भजन मंडळ, मीनाक्षी मुरलीधर पवार, अनिता शंकर सडवेलकर, राजलक्ष्मी राणे, ॲडव्होकेट सोबिना लुईस फर्नांडिस, डॉक्टर शिवानी गवंडे, अनामिका जाधव, दिव्या दिगंबर वायगणकर, अक्षता उदय सावंत, सुप्रिया संतोष पास्ते, शीतल एकनाथ नाईक, रेखाताई गायकवाड, अन्नपूर्णा कोरगावकर या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश जनरल सेक्रेटरी आरती गावकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस राजन तेली, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रियंका नाईक, तालुका अध्यक्ष महेश सारंग, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, जिल्हा चिटणीस परिणिती वर्तक, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, धनश्री गावकर, सलमा बेगम, प्रियंका नाईक, रूपाली शिरसाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी परंपरा आहे की ते रोज संध्याकाळी एक तास
तिथे त्यांच्या वाट्यात टिपत राहतात. तर मी अगदी लहान असताना म्हणजे साधारण 5-6 वर्षाची असल्यापासून माझी आई मला तिथे नेते. तेव्हा मी लहान होते तेव्हा मला काही कळायचं नाही, मला कंटाळा यायचा तेव्हा कंटाळा ऐकायला, तर मला काही करायचं नाही करत. पण आपलं जे सबकॉन्शियस माइंड वाढत असतं तर ते कीर्तन ऐकून ऐकून आज मी पण माझ्या परीने ती कीर्तनाची परंपरा चालवण्याचा प्रयत्न करा. कोकण लईसाठी शैलेश मयेकर, सावंतवाडी.